नमस्कार, मी माधुरी खर्डेनवीस भोपाळहून आज आपल्या सेवेत पुन्हा रुजू झाली आहे. श्रोते हो, आज मी आपल्याला आषाढी कार्तिकी वारी महामंडळ या पेजवर चालू असलेले कार्यक्रम शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला सलकनपूर येथील बीजासन माता याची माहिती मी देणार आहे. श्रोते हो, आषाढी कार्तिकी वारी महामंडळ हे गेल्या एक वर्षापासून, जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आलं, अनेक सुंदर आणि उत्तम कार्यक्रम राबवित आहे. तर असे सुंदर कार्यक्रम हे इथे चालू आहेत आणि त्यात त्यांनी मलाही सहभागी करून घेतलं आहे. आणि या वारी महामंडळाचे एक वारकरी मीही झाली आहे. त्यासाठी मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे खूप 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 अभिनंदन आणि धन्यवाद देते. महामंडळाचे संस्थापक श्री संतोषदादा आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे सौ मंगलाताई तेलंग, नीलिमाताई देशपांडे आणि रंजनाताई वर्तक ज्यांच्याशी माझे नियमित संवाद आहेत आणि त्यांच्यामुळे मी इथे जोडल्या गेले. आणि खूप खूप गौरव होतो मला आणि खूप आनंद होतो की मी या मंडळाची एक सदस्य झाली आहे. आणि त्यासाठी मी परत पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते. असेच छान छान कार्यक्रम आपण राबवित रहा. असेच कार्यक्रम, सुंदर सुंदर कार्यक्रम आपण इथे चालू ठेवा, हीच शुभेच्छा. तर श्रोते हो, या शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा या कार्यक्रमाद्वारे आपल्याला मागच्या 2 महिन्यापासून आपण इथे आहोत. आणि अनेक, फक्त 52च नाही, 108च नाही, तर देशभरातील जवळजवळ सर्व देवीचे ठिकाण, देवीचे स्थान, सिद्धपीठ यांची आपण माहिती इथे आपल्याला मिळालेली आहे. आणि देशाभरातल्या भगिनींनी अत्यमोत्तम प्रकारे इथे आपली माहिती, या सगळ्या शक्ती, नारी शक्तीची माहिती दिलेली आहे. आणि त्यातच आज त्या शृंखलेत मी आपल्याला बीजासन माता सलकनपूर इथली माहिती देणार आहे. श्रोते हो, शक्ती पूजा ही आपल्या देशात आदिकाळापासून चालू आहे. आदिकाळापासून, सनातन काळापासून ही आपण शक्तीची उपासना करत आलो आहोत. तर शक्ती म्हणजे आदिमाया, आणि ती शक्ती स्वयंसिद्धा आहे. तिच्या शिवाय या जगातलं पानही हलत नाही. आणि तेव्हाच ही नारी शक्ती, स्त्री शक्तीची पूजा स्वयं देवताही करतात. आणि जेव्हा त्यांच्यावर अडचणी आल्या तेव्हा फक्त आणि फक्त देवीचाच धावा करतात. तर अशी ही शक्ती ही आपण आपल्यामध्ये जागृत करावी. ही फक्त स्त्री, नारी शक्ती जी आहे ती शक्ती अन्य कुठल्याच म्हणजे मनुष्यात येऊ शकत नाही. आणि कारण अष्टभुजा, ते मागच्या वेळेलाही मी यावर थोडासा खुलासा केला होता की स्त्रीलाच ही शक्ती आहे की ती अनेक कामं एकाच वेळेत पार करू शकते, एकाच वेळी अनेक प्रकरण ती सांभाळू शकते. आणि अशी शक्ती फक्त आणि फक्त ही स्त्री रूपातच आढळते. आणि म्हणूनच देवांनीही त्यांच्यावर जेव्हा जेव्हा संकट आले आहेत तेव्हा ही शक्तीचं आवाहन केलेलं आहे. तर शक्ती ही आपल्या आतली शक्ती, आंतरिक शक्ती जी प्रत्येक मनुष्याच्या आत आहे, अशी शक्ती याची आपण आराधना करतो. तर भारताचं अध्यात्म, श्रोते हो, इतकं इतकं सखोल आणि विचारपूर्वक आधार आहे याला. याला आपण अंधश्रद्धा नाही म्हणू शकत. याला विज्ञानसंमत अनेकदा आपण उदाहरण दिलेले आहेत, अनेकदा ऐकलेले आहेत. आणि खरोखर आपले ऋषीमुनी यांनी हा जो आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित केला आहे तो फक्त असा नुसता उथळ नाही, तर तो जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि निसर्गाशी निगडित असा हा आपला अध्यात्म आहे की आपण स्वतःला आणि निसर्गाला कसं
एक तारतम्य स्थापित करावं आपण निसर्गाशी, त्याच्याशी निगडित आहे। तर प्रत्येक पूजा किंवा त्याचे प्रत्येक उपचार त्यातही खूप सखोल असा विज्ञान आधार आहे। आता बघा तुम्ही देवीचे उपासनाचे जे मार्ग सांगितले, जी वेळ सांगितलेली आहे ती नवरात्र, दोन नवरात्र। तर नवरात्रच हे फक्त चैत्रातलं नवरात्र आणि शरदातलंच नवरात्र का? नवरात्र केव्हाही असू शकत होतं, देवीची आराधना आपण केव्हाही कोणत्याही महिन्यात करू शकतो, पण विशेष हे चैत्र मास आणि अश्विन मास असे का? तर श्रोते हो, चैत्रात येणारं नवरात्र म्हणजे हे नवरात्रात असतो ऋतूचा संधिकाळ। तर म्हणजे जसं चैत्र मासात जो नवरात्र येतो तेव्हा आपलं शिशिर ऋतू आणि वसंत ऋतू यांचं संधिकाळ असतो, की शिशिर ऋतूची कडकडीत थंडी आणि ती शीत अवस्था त्यातून प्रकृती बाहेर येत असते। म्हणजे शीत अवस्थेत सुप्त अवस्था असते प्रकृतीची, निसर्गाची, आणि त्यानंतर जेव्हा वसंताचं आगमन होतं तेव्हा सूर्याची दिशा बदललेली असते आणि एक नव चैतन्य आणि नव ऊर्जा अशी आपल्याला अशी मिळते, आणि तो संधिकाळ हा आहे चैत्रातला। तर त्या नवरात्रात 9 दिवस आम्हाला आपल्या आंतरिक शक्तीची, ती आदिमाया तर आहेच आहे आणि तिची ज्योतस्वरूप जी आपल्या आत्मदे शक्ती आहे तिची आराधना करायची ती। त्याशिवाय याला विज्ञान संमत बघा कसं आधार आहे, की ऋतुसंधी ही या काळात अनेक, जसं शीतावस्थेतून निसर्ग हळूहळू जागा होतो तसेच अनेक जीवाणू, विषाणू, कीटाणू हे पण याच वेळी जागृत होतात, सक्रिय होतात, आणि आजच्या भाषेत आपण त्यांना म्हणतो अदृश्य असे व्हायरस। तर या व्हायरसांना, यांच्यावर मात करावी, यांच्यावर विजय मिळवावी म्हणून शक्तीची उपासना, म्हणून 9 दिवस आम्ही आराधना करतो शक्तीची आपल्या आंतरिक। बाहेर आदिमायात या जगदंबा आहे, ती तिचं स्वरूप आमच्या या शरीराच्या मंदिरात, हृदयात जे स्थापित आहे तिची आराधना, जेणेकरून आम्ही या सर्व जीवाणूंशी, विषाणूंशी आणि ही जी शक्ती आहे अदृश्य यांच्याशी आम्ही लढा देऊ शकू आणि याच्यावर विजय मिळवू शकू। तर असं हे नवरात्र असं नेमून दिलेलं आहे आमच्या ऋषीमुनींनी। तसंच शरदाचं नवरात्र बघा, शारदीय नवरात्र, त्यावेळेला ऋतुसंधी असते पावसाळ्याची आणि शरद ऋतूची। तर पावसाळ्यात अतिशय पाऊस पडलेला असतो, वातावरण कुजट आणि कुजकट असतो, अनेक रोगराई या काळात दबलेली असते, ती बाहेर येऊ लागते, आणि जेव्हा आभाळ आकाशातून निघून जातात, आकाश निरभ्र होतं, तेव्हा आगमन होतो शरद ऋतूचा, आणि तेव्हाही हे असे अदृश्य शक्ती ज्याला आपण व्हायरस म्हणतो आजच्या भाषेत, तर ती ही प्रकृतीत सक्रिय असते आणि त्यासाठी आम्ही आराधना करतो पुन्हा शक्तीची, आपल्या आंतरिक ऊर्जेची, की आम्हाला त्याच्याशी निसर्गाशी निगडित होऊन, निसर्गाशी तारतम्य जोडून कसं तयार व्हायचं। आणि हेच आम्ही करतो, की सात्विक आहार घेतो, आमचे विचार, मनशुद्धी, शरीर शुद्धी, मनशुद्धी आध्यात्मिक विचार करून, चांगले छान विचार आणि देवीची आराधना, चांगलं चांगलं छान असं सुंदर विचारसरणी ठेवायची, आणि आहार विहारही सात्विक ठेवायचा, जेणेकरून आमचे शरीर आहे तो निरोगी राहावा, आपल्या आतलं विष जे आहे ते बाहेर निघावं, विषाक्त पदार्थ बाहेर निघावे, म्हणजे टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर निघावे, त्यासाठी आपण घेतो सात्विक आहार आणि उपवास करतो, जेणेकरून आपलं शरीर जे आहे ते निरोगी होतं आणि आपली जी शक्ती आहे ती जागृत होते। तर ही आहे शक्तीची आराधना। तर असे आमचे जे ऋषीमुनी होते आणि आमचं अध्यात्म आहे, याला माझा त्रिवार वंदन आणि मुजरा, की असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून मला तरी नाही वाटत की जगातलं कुठलाही धर्म किंवा तत्व असेल। तर असं आमचं हे अध्यात्म आहे, आणि याच्याच पुढे ही शक्ती, हिला नाव दिलेलं आहे दुर्गा। तर दुर्गा, दुर्गा म्हणजे दुर्गती नाशिनी, दुर्गती नाशिनी, दुर्गती म्हणजे जी
आमची दुरावस्था आहे, खराब वाईट शक्ती आहे त्याच्यावर विजय मिळवणारी अशी ती दुर्गा, आणि त्या दुर्गेची आराधना आम्ही करतो शक्ती स्वरूपात। तर त्या दुर्गेला मी नमन करते आणि एक छोटंसं दुर्गाचं 32 नामाचं एक स्तोत्र इथे दुर्गेला अर्पण करते। दुर्गा दुर्गती शमनी, दुर्गा पदवी निवारिणी, दुर्गमच्छेदिनी, दुर्ग साधिनी, दुर्गनाशिनी, दुर्गतोद्धारिणी, दुर्ग निहंत्री, दुर्गमापहा, दुर्गमज्ञानदा, दुर्ग दैत्यलोकदवानला, दुर्गमा दुर्गमा लोका, दुर्गमात्मस्वरूपिणी, दुर्गमार्गप्रदा, दुर्गम विद्या दुर्गमाश्रिता, दुर्गमज्ञान संस्थाना, दुर्गमध्यानभासिनी, दुर्गमोहा दुर्गमगा, दुर्गमार्थस्वरूपिणी, दुर्गमासुरसंहंत्री, दुर्गमायुधधारिणी, दुर्गमांगी, दुर्गमता, दुर्गम्या दुर्गमेश्वरी, दुर्गभीमा दुर्गभामा, दुर्गभा दुर्गदारिणी, नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानवः, पठेत सर्वभयान मुक्तो भविष्यति न संशयः। हो, दुर्गेचे नाम घेतले की सर्व भयमुक्ती नक्कीच होते, कारण दुर्गा ही दुर्गती नाशिनी आहे। तर श्रोते हो, चला आजच्या आध्यात्मिक यात्रेवर। आज मी आपल्याला घेऊन जाणार मध्य प्रदेशातली हृदयस्थळी पुण्यसलीला माँ नर्मदा हिच्या क्षेत्रात, जिथे आसीन आहेत माँ बीजासन ही सलकनपूरला। तर हे सलकनपूर हे स्थळ स्कंदपुराणातही उल्लेख आहे। इथला स्कंदपुराणात या स्थळाचं नाव सिद्धेश्वर वैष्णवी तीर्थ असं दिलेलं आहे। आणि असाच कूर्मपुराणात याचा उल्लेख केलेला आहे की नर्मदेच्या उत्तर तटावर यशोदा पुत्री विजयासेन हिचं इथे वास्तव्य असं वर्णन आहे। शिवपुराणातही या देवीला सिद्धेश्वरी विजया असे म्हणून सांगितलेले आहेत। तर आता देवी विजया ही म्हणजे श्रीकृष्णाची बहीण यशोदा पुत्री विजया ही श्रीकृष्णाची बहीण होती, आणि हिचे आसन इथे स्थापित आहे, त्यामुळे या मातेचं नाव विजयासन असं प्रसिद्ध झालं। विजयासन नावाच्या अजूनही कथा आहेत। असं म्हणतात की रक्त बीजाच्या वधानंतर देवीनी इथे विजयी मुद्रेत विश्रांती घेतली आणि विजयी मुद्रेत आसन लावलं, त्यामुळे इथलं या देवीचं नाव विजयासन देवी असं प्रसिद्ध झालं। काही लोकांच्या मते रक्तबीज राक्षसाचं वध केलं आणि रक्तबीज राक्षसाच्या नावातून बीज या शब्दावर मात केली देवीनी, म्हणून बीजासन देवी असं हिचं नाव प्रसिद्ध झालं असंही आहे। पण श्रोते हो, पौराणिक उल्लेख आणि इतर असं नावातून विजयासन हे नाव जास्त व्यावहारिक वाटतं, जास्त जवळचं वाटतं आणि असं ते तारतम्य बसतं या नावाचं। त्यामुळे मला असं वाटतं की या देवीचं नाव विजयासन देवी असं होतं आणि नंतर इथल्या लोकबोलीत त्याचं अपभ्रंश होऊन बीजासन असं झालं असावं। तर अशी ही बीजासन किंवा विजयासन माता विराजित आहे सलकनपूर नावाच्या छोट्याशा गावात। सलकनपूर हे गाव मध्य प्रदेशाच्या सिहोर जिल्ह्याच्या रेहटी तालुक्यात स्थित आहे। पण गंमत कशी बघा की सिहोर जिल्ह्यातलं हे गाव असलं तरी सिहोरहून इथलं अंतर जवळजवळ 90 किलोमीटर आहे, म्हणजे बरंच लांब आहे। परंतु होशंगाबादच्या 40 किलोमीटर अंतरावर हे स्थान पडतं। तर होशंगाबादहून माताचं ठिकाण जवळ आहे, पण आहे मात्र सिहोर जिल्ह्यात। भोपाळहूनही जायला इथे मार्ग आहे। होशंगाबाद रोडवरून रेहटी फाटा असा जातो महामार्ग आहे, होशंगाबाद हायवे, तिथून रेहटी फाटा आणि रेहटी फाट्यावरून सलकनपूरला जाण्यासाठी एक रस्ता, पक्का रस्ता तयार आहे आणि आपण तिथे जाऊ शकतो। सलकनपूरला डोंगरावर मातेचं निवास आहे।
डोंगर जवळजवळ 800 फूट उंच आहे आणि 800 फूट उंच आहे आणि वर चढायला जवळजवळ 1500 पायऱ्या इथे आहेत. ह्या पायऱ्या काही काळापूर्वी म्हणजे बऱ्याच काळापूर्वी जवळजवळ 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत ह्या कच्च्या पायऱ्या होत्या. मी जेव्हा इथे शिकायला होते तेव्हा एकदा ट्रॅकिंगसाठी आम्ही सलकनपूरला गेलो होतो तर त्या पायऱ्या आम्ही चढल्या आणि अगदी अक्षरशः त्या पहाडाच्या डोंगराच्या अशा हे धरून दगडांवर असं धरून आम्हाला चढावं लागलं होतं. इतक्या कच्च्या पायऱ्या होत्या. मात्र आता तशी स्थिती नाही. पायऱ्याही पक्क्या झालेल्या आहेत आणि त्याशिवाय आता पहाड कापून डोंगरातून मधून मागे जाण्यास वरपर्यंत म्हणजे देवीच्या पायथ्याशी तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार झालेला आहे आणि आपण आपलं स्वतःचे वाहन किंवा बस ही तिथपर्यंत जाते. तर अशी आपली बिजासेन माताचं पोहोचण्याचं हे आपलं साधन आपण करू शकतो. आणि आता असं ऐकण्यात आलं आहे की इथे रोपवे पण झाला आहे म्हणजे सोयीत अजून वाढ झालेली आहे. तर मातेचा इतिहास, या मंदिराचा इतिहास हा 1000 वर्ष जुना आहे जे इतिहास नोंदलेला आहे. तसं जनश्रुती भरपूर असतात पण असं नोंदलेला इतिहास हा 1000 वर्ष जुना आहे असं म्हणतात की 1100 इसवीमध्ये इथे त्या काळी गोंड राजांचं राज्य होतं. तर इथल्या गोंड राजांनी इथे जवळच गिन्नौरगड म्हणून ठिकाण आहे तिथे किल्ला बांधला आणि गिन्नौरगडच्या किल्ल्यासोबतच या बिजासन माताचे मंदिरही बांधले. तर हे असे ऐतिहासिक पुरावे आहेत. पण नंतर परदेशी आक्रमणात आणि यवनांच्या आक्रमणाच्या वेळेला इथे मग लोकांचं येणं जाणं कमी झालं आणि त्यामुळे मुळातच हे जे गाव आहे ते अत्यंत वनसंपदा संपन्न आहे. त्यामुळे इथे ते जंगलात दाट जंगलात ते लपल्या गेलं आणि मग ते नंतर इथे कोणाचं येणं जाणं झालं नाही. इथे वनश्रीचं संपूर्ण सौंदर्य आपल्याला दिसतं. हिरवीगार वनराई आहे, दाट जंगल आहे. तर असे ते जंगल असल्यामुळे इथे कोणी आलं गेलं नाही आणि आता 400 वर्षांपूर्वी याचा पुनरुद्भव झाला. ते त्याची कथा अशी आहे की एक बंजारा समुदाय इथून आपले पशुधन घेऊन या मार्गक्रमण या इथून या क्षेत्रातून मार्गक्रमण करीत होते. तर ते पशुधन म्हणजे गाई बकरी आणि इतर जे त्यांचे असतात पशु ते घेऊन ते जात असताना त्यांचे पशु अचानक या क्षेत्रात लुप्त झाले, ते गायब झाले आणि त्या बंजाऱ्यांना कळलंच नाही की हे असा का झालं, आमचं पशुधन अचानक असं लुप्त का झालं, गायब का झालं. तर तेव्हा त्यांना तिथे एका बालिकेनी छोट्याशा भेट दिली. एक लहान बालिका त्यांना मिळाली आणि तिने सांगितलं की तुम्ही हे जे स्थान आहे हे क्षेत्र हा देवीचा क्षेत्र आहे आणि तुम्ही तिची आराधना करा, तिची पूजा करा, तर तुम्हाला तुमचं पशुधन नक्कीच सापडेल. तेव्हा त्या बंजाऱ्यांनी म्हटलं की आम्हाला इथे देवीची काहीच चिन्ह दिसत नाहीत किंवा असं काहीच दिसत नाही की आम्ही तिथे पूजा करू, तर ही देवी कुठे आहे. तेव्हा त्या बालिकेनी एक दगड असा फेकला वर डोंगरावर आणि जो तिथे जिथे तो दगड पडला तिने संकेत सांगितला की इथेच देवीचं स्थान आहे, तुम्ही त्या डोंगरावर जा आणि तिची पूजा करा. तर तसे ते मग बंजारे ते डोंगर चढून वर गेले तर त्यांना तिथे हे जीर्णशीर्ण मंदिर आणि पाषाण प्रतिमा अशी स्वयंभू देवीची ही दृष्टीस पडली आणि त्यांनी पूजा अर्चना केली आणि त्यानंतर त्यांचे पशुधन त्यांना परत दिसले आणि अशी ही बिजासन माता पुन्हा पुन्हा उद्भव झाली. अजून एक असं सांगण्यात येतं की हे तर आताचाच इतिहास आहे पण देवीची इथे शक्ती ही 6000 म्हणजे प्रागैतिहासिक काळापासून इथे आहे. कारण इथे 64 योगिनींचं क्षेत्र होतं असं म्हणतात.
तर जेव्हा त्यामुळे आणि ते योगिनींचं क्षेत्र श्रोते हो, मी थोडंफार 64 योगिनींबद्दलही वाचलेलं आहे, तर जबलपूरला 64 योगिनींचं मंदिर तर आहेच. आणि त्याशिवाय मी असंही वाचलेलं आहे की त्या 64 योगिनींचं भ्रमण क्षेत्र हा मध्य प्रदेशातला हा भाग जबलपूर आणि हे होशंगाबाद आणि हा नर्मदेचा क्षेत्र ते खजुराहोपर्यंत थेट त्यांचा हा भ्रमण स्थान होते. तर त्या ती कथा नंतर कधी त्याच्या संदर्भात मी एवढंच म्हणते की इथे 64 योगिनीचं क्षेत्र असल्यामुळे इथे लोकांचं येणं जाणं कमी होतं. तर जेव्हा हे इथे बंजाऱ्यांनी हे मंदिर पुनर्निर्माण केलं किंवा पुन्हा इथे येणं जाणं चालू केलं, तर तेव्हा त्याच काळात इथे स्वामी भद्रानंद म्हणून एक मोठे योगी आले आणि त्यांनी इथे तपश्चर्या केली. तर त्यांच्या तपोसाधनेत त्यांना असा आभास झाला की हा क्षेत्र योगिनींचा आहे, नल योगिनी असं म्हणतात. तर त्यांनी त्या योगिनींना शांत करून त्यांच्यासाठी एक स्थान असं निर्धारित करून दिलं आणि त्यांना तिथे विधिवत स्थापित केलं. तर त्यामुळे आणि मग त्या 64 योगिनींचं तिथे स्थान निर्धारित झाल्यानंतर या क्षेत्रात पुन्हा चैतन्य आला आणि चैतन्य जागृत झालं आणि हे स्थळ पुन्हा लोकांच्या आवागमन येणं जाणं इथे सुरू झालं. असं म्हणतात की स्वामी भद्रानंद यांनी एक अभिमंत्रित केलेला चिमटा हा या मंदिराच्या तळाशी आजही दडलेला आहे आणि त्यामुळे हा क्षेत्र निर्भय क्षेत्र असं आहे. तसंच स्वामी भद्रानंदांनी इथे एक धुनी प्रज्वलित केली होती, तर ती धुनी आजही प्रज्वलित आहे आणि त्याची विभूती भक्त प्रसाद म्हणून अवश्य ग्रहण करतात. तर अशी ही स्वयंभू आणि सिद्ध ही हे क्षेत्र आहे. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा गर्भगृहात देवीची स्वयंभू अंगड प्रतिमा दिसते. स्वयंभू आणि अंगड म्हणजे त्या प्रतिमेला आकार नाही, कोरलेले नाक डोळे किंवा असं काहीच कोरीव नाही, पण आता देवीला चांदीचे नाक डोळे आणि अवयव असे केलेले आहेत आणि शृंगार केलेला आहे, वर छत्र आहे आणि देवीच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे दोन संगमवरी प्रतिमा स्थापित आहेत. तर त्या दोन्ही प्रतिमा स्वामी भद्रानंदांनीच आणलेल्या आहेत असं म्हणतात आणि त्यापैकी एक महासरस्वती आहे आणि एक महाकाली आहे. तर गर्भगृहात अशा तीन प्रतिमा आहेत देवीच्या तिन्ही स्वरूपाच्या. आणि जवळच गणपतीची मूर्ती, बाळ गणपती असं त्या स्वरूपात, बाल गणेश असं म्हणून ती गणपती पण तिथे आहे आणि त्यामुळे इथे देवीची पार्वतीच्या मातृरूपातही पूजा केली जाते. देवीची पूजा षोडशोपचार दररोज होते, रोज अभिषेक होतो आणि 3 वेळेला इथे आरती करण्याची पद्धत आहे. गर्भगृहाच्या समोरच्या ठिकाणी भैरवही स्थापित आहे आणि असं म्हणतात की भैरव आहे ते पीठ सिद्धपीठ नक्कीच, त्यामुळे माता बीजासन हे सिद्धपीठ नक्कीच आहे आणि असा अनुभव अनेकांना आलेलाही आहे. तर अशी ही आपली मंदिराची माहिती. जरी इथे अनगड रूपात प्रतिमा देवीची आहे, पण असं म्हणतात की मूळ स्वरूप देवीचा इथे ज्योती स्वरूपात आहे. मूळ स्वरूप तो ज्योती रूपातच इथे इथे पूजा केली जाते देवीची आणि इथे दोन अखंड ज्योत जवळजवळ 300 वर्षापासून 400 वर्षापासून म्हणजे स्वामी भद्रानंदांच्या काळापासून इथे प्रज्वलित आहेत आणि त्यातून एक ज्योत खोबरेल तेलाची आणि दुसरी ही तुपाची अशी अशा दोन ज्योती आहेत. आपल्याला क्षमा करा, काहीतरी थोडासा डिस्टर्बन्स आला होता, मी पुन्हा इथून सुरू करते. की ज्योती स्वरूपात इथे देवीची आराधना केली जाते, तर त्यातून एक ज्योत ही खोबरेल तेलाची आणि दुसरी ज्योत ही तुपाची अशी इथे प्रज्वलित अजूनही आहेत आणि आपल्याला दर्शन घेता येतात. मंदिराचे परिसर
रम्य आणि सुंदर आहे. आणि आता तर खरोखर खूप सुधारणा झालेली आहे, त्यामुळे इथे प्रकृतीचं सौंदर्य अगदी खुलून उठून आलेलं आहे. आधीच वनराई संपन्न हा प्रदेश आहे, इथे दाट जंगल आहेतच, जवळच रातापाणी अभयारण्यही इथे आहे. आणि असं म्हणतात की रातापाणी अभयारण्यातून स्वयं देवीचं वाहन वाघ हे इथे येतात. अनेक लोकांना वाघाचे दर्शन झालेले आहेत, पण अजूनही कधीही घात झालेला ऐकिवात नाही. तर जंगल असल्यामुळे ते साहजिक आहे, आणि मातेचे दर्शन करण्याची वाघालाही इच्छा होतच असावी, तर त्याच्या सोयीने तो येत जात असावा इथे. बाकी मंदिर अतिशय सुरम्य आहे, सोयी केलेल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे इथली देवी ही मन्नत पूर्ण करणारी, मनोकामना पूर्ण करणारी अशी प्रसिद्ध आहे. तर इथे लोक मन्नत घेऊन येतात, आपली मनोकामना देवी समोर प्रकट करतात, आणि ती पूर्ण झाली की अक्षरशः लोटांगण घालत, म्हणजे साष्टांग दंडवत करत मंदिराची परिक्रमा करतात. आणि मी तर असे मी ज्या काळी बघितलं त्या काळी ते खालून पायऱ्या पण असेच डोंगरही लोटांगण घालत दंडवत घालत चढताना मी लोकांना पाहिलेलं आहे. तर ही आस्था ही खूप खोलवर रुतलेली आस्था आहे देवीची, देवीबद्दल लोकांची. आणि देवी मनोकामना नक्कीच पूर्ण करते तेव्हाच ही आस्था बळावली आहे, दृढ झालेली आहे. तर त्याशिवाय इथे तुला दानाची पण प्रथा आहे, म्हणजे आपली मनोकामना पूर्ण झाली तर लोक इथे तुलादान करतात, म्हणजे आपल्या वजना एवढं किंवा जी ज्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीसाठी मनोकामना केली असेल आणि ती पूर्ण झाली की त्याच्या वजना एवढं यथाशक्ती धनधान्य तूप साखर गुळ किंवा सोनं चांदी जे जमत असेल ते इथे देवीला अर्पण केल्या जातं. देवीच्या या क्षेत्रात माघ महिन्यात इथे एक संपूर्ण महिना जत्रा भरते. तर त्या जत्रेत जवळजवळ कोसभर चे लोक इथे या जत्रेत येतात आणि देवीचे दर्शन घेतात. त्याचवेळी इथे पशुविक्री मेळा भरतो आणि तेव्हा पशुधन हे घेतल्या जातात आणि विकल्या जातात असं इथे प्रथा आहे. मात्र इथे पशुबलीची प्रथा कधीच नाही असं इथे सांगितलं गेलं. तर अशी आमची ही वैष्णवी देवी आहे की इथे पशुबली हिला नाही. इथे मंदिर आणि सलकनपूर हे गाव खूप छोटंसं गाव आहे, पण इथे जवळपास बघण्यासारख्या अनेक जागा आहेत. ते रातापार हे जंगल असल्यामुळे स्वतः हे क्षेत्रच अगदी दर्शनीय आणि सुरम्य आहे. त्याशिवाय इथे रातापाणी अभयारण्य आहे, तिथेही हे आपण जाऊ शकतो. आणि जवळच माता नर्मदा हिचे मोठे पात्र असलेले होशंगाबाद आहे, आणि आपण होशंगाबादलाही मैयाचे दर्शन घेऊ शकतो नर्मदेचे. त्याशिवाय इथे जवळच प्रागैतिहासिक काळातल्या भुयारी त्याला भीम बेठिका असं नाव आहे, तर ते पण इथे जवळच आहे. आणि तिथे पाषाणयुगीन मानवाचे भित्तीचित्र कोरलेले असे आपल्याला त्या भुयारींमध्ये दिसतात. तर ते एक ठिकाणही इथे आपल्याला दर्शनीय आहे. तर श्रोते हो, अशी ही आमची माता सलकनपूरची बीजासन माता किंवा विजयासन माता, जी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. आणि इथे दर्शनास आपण अवश्य जावे. देवी आपल्याला आपल्या सुंदर सुरम्य वातावरण निसर्गाच्या वातावरणात सुंदर दर्शन देते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तर देवीचे मनोकामना पूर्ण करू तुमची मी ही सदिच्छा करते. आणि आज माझं वक्तव्य इथेच संपवते. आणि आईच्या दरबारात एक आज माझा गळा तसा ठीक नाही आहे, तरी पण एक मी स्वलिखित भजन आणि मी चाल लावलेली आहे त्याला जशी जमेल तशी, तर ते एक कडवं मी प्रस्तुत करते आईच्या दरबारात.
आईच्या दारी भरला आज भक्तांचा दरबार, भरला भक्तांचा दरबार, एक स्वराने घुमला गगनी आईचा जय जयकार, एक स्वराने घुमला गगनी आईचा जय जयकार। जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे, जय अंबे जय जय जगदंबे। आईचे माझ्या रूप मनोहर अंगी शोभे भडक पितांबर, आईचे माझ्या रूप मनोहर अंगी शोभे भडक पितांबर, पिवळी चोळी ल्याली त्यावर मुक्ता फळचे हार, झळके मुक्ता फळचे हार, एक स्वराने घुमला गगनी आईचा जय जयकार, एक स्वराने घुमला गगनी आईचा जय जयकार। जय अंबे जय जगदंबे, जय अंबे जय जगदंबे, जय अंबे जय जय जगदंबे। बोला अंबा माता की जय। नमस्कार।